नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेवले सच्चिदानंद रूपाय विश्वोदपत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम् नमः करारविन्दे पदारविन्दम् मुखारविन्देन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानम् बालम् मुकुन्दम् मनसा स्मरामि मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे चले आओ जी पवन कुमार हमारे हरी तेरी तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरी तेरी तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरी तेरी तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरी तेरी तन में तुम राम जी को लाना एका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कते काळे आपण असावे जवळ निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म भाया करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे कळस पंचम वेद निर्माते 16व्या वर्षी ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उपदेश पर प्रकरणातील अभंग आज आपण सेवेकरता घेतलाय विठ्ठल माझे आजोबा कैलासवासी रघुनाथ बंडोगले यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्यांच्या गुरुकृपेने आणि तुम्हा सर्व संतांच्या टाळकरांच्या माळकरांच्या गुरुवर्यांच्या गुरुकृपेनं आज मी या गादीवर उभी आहे मस्तक हे पायावरी या वार करी संताचा लडकिले कमी संताची हो लडकिले कमी संताची 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 माझ बरी कृपा भौतांची बरी कृपा भौतां माझ बरी कृपा भौतांची लडकिले कमी संताची वो लडकिले कमी संताची 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 लडकिले कमी संताची मजवरी कृपा बहुतांची बघा कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्यार देणे ही कीर्तनकाराचं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं आज या ठिकाणी
खरं तर बघायला गेलं तर आजचं नियोजन हे एका दिवसामध्ये ठरलेलं नियोजन नाही का। काल दुपारी आमचा किशोर मामा बागडेंचा फोन आला आणि सांगितलं की आमच्या गुरूंच्या तिथे कीर्तन करावं लागेल। बरं, कीर्तन आजच ठेवण्याचं कारण एकच की उद्या गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमा म्हटलं की तुमच्या गुरुवार्यांसाठी आणि तुमच्यासाठी उद्याचा दिवस म्हणजे स्पेशल असतो। आणि उद्याच्या दिवसाला आम्ही सुद्धा कुठेच कार्यक्रम घेत नाही, कारण आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी आमचीही वाट बघत असतात। आम्ही बाहेर गेलो की गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम त्या ठिकाणी थांबला जातो। म्हणजे उद्याचा जो गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे, उद्या गुरुपूजन करताना वेळ जाईल किंवा मला मामांनी सांगितलं की मामांना कुठेतरी बाहेर जायचं आहे, त्या कारणास्तव आज हे गुरुपौर्णिमेच्या आगल्या दिवशीचं कीर्तन आज आपण या ठिकाणी करत आहोत। म्हणून ज्यांच्या माध्यमातून आजचं हे सेवा करण्याचं भाग्य या दरबारामध्ये मिळालं ते म्हणजे आमचे किशोर मामा बागडे आणि रवी मामा बागडे। पूर्ण बागडे परिवाराचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते। आणि 2 तास आता माझ्यावर ज्यांचं लक्ष असणार आहे असे आमचे तुमच्या आमचे सर्वांचे गुरुवर्य म्हणजे नाना मामा चौधरी परमपूज्य गुरुवर्यांचे एकदा मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते। आणि आमच्यासोबत आलेले सर्व गायक वादक या सर्व तरुण मुली या ठिकाणी उभे आहेत, सर्वांचे कौतुक, सर्वांचे आभार आपण कीर्तनाच्या शेवटीला मानूया, कारण आता वेळ फार झाला आहे। सर्वांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते। बसलेल्या सज्जन श्रोतांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते। साऊंडवाले दादांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते। शेवटपर्यंत आशीष साध्या एवढी इच्छा व्यक्त करते। सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि आपल्या सेवेला सुरुवात करते। विठ्ठल 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 विठ्ठल। खरं तर बघायला गेलं तर तुम्ही आम्ही जे मंडळी आहोत आपण या कलियुगामध्ये जन्माला आलो आहोत, तर पहिलं आपलं महत्वाचं पहिलं भाग्य म्हणजे की आपण या ठिकाणी जन्माला आलो हे भाग्य। तुम्ही म्हणाल कसं काय, ही पावन भूमी आहे, पवित्र भूमी आहे, पावन कुळ आहे आणि या कुळामध्ये आपण जन्माला आलेलो आहे। एका ठिकाणी सुंदर वर्णन आले, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश। कीर्तनाकडे थोडं बारीक लक्ष द्या। तुम्ही आम्ही सर्वजण भाग्यवान मंडळी आहोत का? आज याच्या दरबारामध्ये आपण बसलेलो आहोत। आज तुम्ही जे बसलेले लोक आहात, तुम्ही प्रत्येक जण संसाराला कंटाळलेले लोक आहात,
प्रत्येक जण काही ना काही दुःखानं ग्रासलेली लोक या ठिकाणी बसली आहात. बऱ्याच जणांना हसायला आलं, पण ही खरी गोष्ट आहे. आज दरबारामध्ये कशासाठी आलाय? एक अपेक्षा, शेवटची इच्छा आयुष्य जगण्याची. कुठून भेटते तर या मामांपासून तुम्हाला भेटते. काय अडचण येईल ते इथे यायचं, त्यांच्याजवळ सांगायचं आणि त्यांनी तुमच्या प्रश्नावर काहीतरी तुम्हाला सोल्युशन काढायचं आणि त्याच्यावर तुम्ही तुमचं पुढचं जीवन व्यतीत करायचं. आज तुम्ही या ठिकाणी पारायण करतायत, बरोबर आहे ना? सर्वजण पारायणाला बसलेले आहात. 90% लोक मनाने बसलेले असतात, तर 10% लोक पारायण केल्यानंतर काहीतरी त्याची फलप्राप्ती होवी याकरता बसलेले असतात. चुकीचं बोलते का? 90% लोक अगदी भगवंताची भक्ती म्हणून काहीतरी अंतकरणाने या ठिकाणी बसले असतात, तर 10% लोक या ठिकाणी हे पारायण झाल्यानंतर त्याची काहीतरी आपल्याला फलप्राप्ती भेटावी, आपल्या समस्यांचं निवारण व्हावं याकरता या ठिकाणी बसलेले असतात. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण चालू होत. तिथल्या एका मुलाने प्रश्न असा विचारला, म्हणे ताई, जेव्हापासून पारायण करतोय घरामध्ये आजोबा आहे, आजोबा मलाही सोबत घेऊन बसतात आणि माझ्या त्यांच्या सोबत मलाही पारायण करायला लावतात. म्हटलं मग? म्हणे ताई किती दिवस चालायचं पारायण? म्हटलं एक काम कर, मला विचारण्यापेक्षा तुला पारायणाला कोण घेऊन बसत? आजोबा, बरोबर आहे की नाही? तुझे आजोबा तुला पारायणाला त्या ठिकाणी घेऊन बसतात. तू एक काम कर, आता माझं कीर्तन संपलंय, घरी जाऊन तुझ्या आजोबांना प्रश्न करायचा की आजोबा रोज सकाळी उठायचं पारायणाला बसायचं, परत संध्याकाळी ते पारायण बंद करून जेवण करून झोपायचं, रोजचा तोच दिनक्रम चालू आहे. म्हणे मग? म्हणे मला सांगा नेमकं हे पारायण केल्यावर नेमकं आपल्याला भेटणार तरी काय? काय विचारलं? किती दिवस पारायण करायचं आणि एवढ्या दिवस पारायण करून आपल्याला याची फलप्राप्ती काय होणार? आतापर्यंत आपल्याला काय मिळालं? त्या आजोबांनी सांगितलं, एक टोकरी आण म्हणे. महिला मंडळ, आपण पोळ्या ठेवतो त्याला काय म्हणतात? टोपलं. ती टोपली आणायची. त्या आजोबांचं नातवंडानं त्या ठिकाणी, त्या नातून ती टोपली त्या ठिकाणी आणली आणि आणल्यानंतर त्या आजोबांनी सांगितलं, म्हणे हे बघ, नदीवर जायचं आणि ही टोपली भरून आणायची. कशाची? पाण्याची. कळतंय ना तुम्हाला? नदीवर जायचं आणि ही पाण्याची टोपली भरून आणायची. हा नदीवर गेला, ती पाण्याची टोपली भरली आणि ती पाण्याची टोपली भरल्यानंतर ती आजोबांपर्यंत येईपर्यंत ती, कळतंय ना? आजोबांजवळ आला आणि सांगितलं, म्हणे काय रे, कुठं आहे पाणी? अहो पाणी तर भरून आणलं होतं पण ते रस्त्याने येता येताच गळून गेलं. म्हणे मग? म्हणे तुझ्याकडून काहीतरी चूक झालेली असावी, एक काम कर, परत जा परत टोपली भरून आण. काय सांगितलं? परत जा आणि परत टोपली भरून आण. हा परत गेला नदीवर, ती टोपली भरली, रस्त्यानं येता येता ती परत गळून गेली. आजोबांकडे आला, आजोबांना विचारलं, म्हणे का हो, आता पण त्यांना टोपली भरून आणली पण ती तर रस्त्यानेच गळून गेली. आजोबा म्हणे काहीतरी परत चुकलेलं असावं, परत नदीवर जा आणि ती टोपली भरून आण. ती टोपली त्यानं परत भरून आणली आणि ती रस्त्यानं येता येता ती परत गळून त्या ठिकाणी. आजोबांनी सांगितलं, शेवटी नातू चिडला, म्हणे का हो, तीनदा चक्रा मारल्या, तीनदा परत आलो, तीनदा चक्रा मारल्या, तीनदा परत आलो, किती वेळा करायचं? आजोबांनी त्याला एक साधा प्रश्न विचारला, मला सांग, ज्यावेळेस तू ही टोपली आणली त्यावेळेस तिच्यामध्ये काय होतं? म्हणे ती पूर्ण मातीने भरलेली होती. काय सांगितलं? ज्यावेळेस मी ही टोपली घेऊन आलो त्यावेळेस ही टोपली पूर्ण मातीनं भरलेली होती आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी जेव्हा जेव्हा तीनदा तिच्यात पाणी आणलं तर ती पूर्ण नितळ त्या ठिकाणी झाली, तिच्यातली माती त्या ठिकाणाहून गळून गेली. पुढचा सिद्धांत आहे का? आयुष्यभर जितके पारायण कराल, जितका भगवंताचं नामचिंतन कराल आणि जितकी भगवंताची भक्ती कराल, तर ते पारायण करता करता तुमचं चित्त सुद्धा कधी निर्मळ होऊन जाईल तर हे तुम्हाला कळणार सुद्धा. म्हणून तू का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहते. कशासाठी पारायण करायचं? की आपण भगवंताकडून आपल्याला काहीतरी भेटावं याच्यासाठी कधीच देवाची भक्ती करायची नाही, पूजन करायचं नाही.
तर भगवंताने आपल्याला मोलाचा नरदेह दिलाय आणि या ठिकाणी पाठवलाय, तर या नरदेहाचं सार्थकच झालं पाहिजे यासाठी आपण केलं पाहिजे. मग तुकोबाराचे जवळपास 4,500 आसपास अभंग उपलब्ध आहेत. त्याच्यातले काही काही अभंग आजच्या घडीला आपल्याला जाग करतात आणि आजच्या घडीला आपल्याला तशाच तसे ते तंतोतंत आपल्याला लागू होतात. जसा की आजचा अभंग सांगतो तुम्हासी, भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. त्या भगवान परमात्म्याला साधू संतांना माहिती होत कि इथं आल्यानंतर संसाराच्या व्यापामध्ये लोक इतके गुंतून जाणार की ज्यावेळेस आपल्यावर दुःख येणार त्यावेळेस आपल्याला देवाची आठवण. एक प्रामाणिकपणे खरी गोष्ट सांगायची, आज तुम्ही सर्वे जण इथं पारायणाला बसले, पण मला सांगा तुम्ही या दरबारामध्ये केव्हा येतात आणि कशासाठी येतात? बरं, येतात केव्हा हेच याचं कारण मी तुम्हाला सांगेन की ज्यावेळेस तुमच्या संसारिक प्रपंचामध्ये काहीतरी अडचणी चालू झाल्या की मग तुम्ही शोधायला चालू करता की आपल्या समस्यांचं निवारण कोण करणार. ज्यावेळेस आपण दुःखात असू त्यावेळेस आपल्याला भगवान परमात्म्याची आठवण होतेच, पण ज्यावेळेस आपण सुखात असू त्यावेळेस सुखाच्या याच्यामध्ये आनंदामध्ये आपण कधी भगवंताला विचारतो का? आणि म्हणूनच देवांनी तुमच्या आमच्या पाठीमाग दुःखाचं लोणणं लावलंय. का? कारण प्रत्येक जगातला माणूस जर सुखी ठेवला तर त्या देवाला विचारणार कोणी राहणार? मग तुम्ही म्हणाल जीवनामध्ये दुःख आहे, सतत दुःख आहे, दुःखांचं निवारण, त्या दुःखांचं निवारण करण्यासाठीच या कलियुगामध्ये असे संत महात्मे या ठिकाणी पाठवलेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपण पवित्र कुळात जन्माला आलो, पवित्र ते कुळ आणि पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते, असे हरीचे दास या ठिकाणी जन्म घेतात आणि तुमच्या तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या समस्यांचं निवारण ते या ठिकाणी करतात. मग तेच काय सांगितलं तुकोबारांनी, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. पहिला प्रश्न, गुरु का करायचा? अभंगातला पहिला प्रश्न, का गुरु करायचा? कि जोपर्यंत मानवी जीवनामध्ये आल्यानंतर मनुष्य गुरु करत नाही तोपर्यंत त्याला परमपदाची आणि परमार्थाची प्राप्ती होऊ शकत नाही. भगवंतापर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्याला सद्गुरूच करावा लागतो आणि त्याच्यासाठी हे हरीचे दास या ठिकाणी जन्म घेत असतात. मग सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. बर, अभंगाच्या पहिल्याच शब्दामध्ये काय सांगतो? सांगतो तुम्हासी, कोणाशी? फक्त महाराज लोकांशी का? असं काही आहे का? नाही. बसलेले सर्व सामान्य मंडळी तुम्हा आम्हा सर्वांसाठी सांगितले की सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. बरं, जो सांगतोय त्याचा अधिकार सुद्धा तेवढाच पाहिजे. व्यक्ती निस्ता वयाना मोठा असून गरजेचं नाही, तर तो ज्ञानानं सुद्धा मोठा असला पाहिजे, तरच आपण त्याची शरणागती केली पाहिजे. आज मामा वयानेही मोठे आहेत आणि ज्ञानानेही मोठे आहेत, म्हणून आज एवढे जण तुम्ही त्यांचे शिष्य मंडळी आहात. बरोबर आहे की नाही? मग जो सांगतोय त्याचा अधिकार सुद्धा तेवढ्याच मापाचा पाहिजे. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतायत, मग तुकोबारायचा अधिकार काय हो? अनु रेणू या थोकडा आणि तुका आकाशा ये वडा. किती अधिकार आहे तुकोबारायचा? कि तुकोबारायांचे कट्टर वैरी होते रामेश्वर शास्त्री. तुकोबारायांचे अभंग त्यांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवले आणि आपले अभंग इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर तुकोबारांनी इंद्रायणीच्या काठीवर 13 दिवस बिना अन्न पाण्याचं उपोषण केलं. ही आख्यायिका सर्वांना माहिती आहे, सर्वांना ठाऊक आहे. पण 13 दिवसानंतरही इंद्रायणीतून ते अभंग पुन्हा वरती आले आणि कोरडेच्या कोरडे वरती ते पान आल्यानंतर त्या ठिकाणी रामेश्वर भट्टांनी काय केलं? तुकिता तुलने ब्रह्म तुका आले आणि म्हणवोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले.
ज्या वेळेस वरती ब्रह्मदेवाची आणि तुकोबारांची तुलना केली, तर दोघांची तुलना केल्यानंतर तुकोबारांचं पारड हे जड भरलं. इतका अधिकार आमच्या तुकोबारांचा आहे. किती अधिकार आहे? तुकाराम तुकाराम नाम घेत का पेयम, नाम घेत का पेयम, नाम घेत का पेयम, तुकाराम तुकाराम घेत का पेयम, नाम घेत का पेयम, नाम घेत का पेयम. धन्य तुको धन्य तू पुमासा वरता जीन केला पुरुषार्थ, धन्य तू पुमासा वरता जीन केला पुरुषार्थ, तुकाराम तुकाराम वरता जीन केला पुरुषार्थ, जीन केला पुरुषार्थ, तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. काय अधिकार होता तुकोबारांचा? की तुकोबारांचं नाव घेतल्यानंतर यम सुद्धा थर्र घाबरायचा, यमाला कापरे भरायचे, इतका अधिकार तुकोबारांचा. आणि मग आजच्या अभंगातून तुकोबाराय सांगत की सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला. मग विठ्ठलाचं नाव घेतलं म्हणजे तुमच्या मनामध्ये एकच की विठ्ठलालाच भजायचं का? नाही. मग परत एक गोष्ट तुम्हाला सांगून जाईल. मानवी देहामध्ये आल्यानंतर, माणसाने जन्माला आल्यानंतर जेव्हापासून आपल्याला कळायला लागतंय तेव्हापासून एका देवाची शरणागती काढायची, तर मरेपर्यंत तोच देव ठेवायचा. आपुला तो एक देव करून घ्यावा अंते ने विना जीवा सुखनो हे. आपलाच एक देव झाल्यानंतर मग ताई एक देव केल्यानंतर त्या देवापर्यंत पोहोचायचं कसं? प्रश्न आहे की नाही? एक देव तर करू ना, पण देवापर्यंत पोहोचायचं कसं? मग तुकोबारांनी आजच्या अभंगातून तेच सांगितलं की भजा भजा. मग काय करा? भजा म्हणजे देवाचं चिंतन करा, भक्ती करा, नामस्मरण करा, आणि हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही संसार रूपी नदीत वाहवत जा. आणि असे पण आपण वाहतच चाललोय. सवडीनं परमार्थ करतोय आपण, आवडीनं करतोय का? काय वाटत? सवडीनं परमार्थ चाललाय, आवडीनं चाललाय का? आठवलं म्हणून एक उदाहरण तुम्हाला मी सांगते. एका मालकाकडे एक गाढव असत आणि एक कुत्र असत. आता विषय असा होता, मालकाला सर्वात जास्त जवळच कोण होत? तर ते कुत्र होत. आणि हा गाढव जो होता, हा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हा मालक त्याला राब 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 राबून घ्यायचा. आणि इतका राबत असून सुद्धा ही संध्याकाळी तो मालक घरी आला की तो बिस्किटचे पुढे आणायचा, पण कुणाला आणायचा? फक्त कुत्र्याला आणायचा. बाकी त्या गाढवानं सकाळपासून किती काम केलंय, काय केलंय, तो त्याच्याकडे कधी बघतच नव्हता. आणि एक दिवस तो मालक घरी आला. घरी आल्यानंतर त्या कुत्र्याची सवय होती, मालक घरी आला की आपले दोन पाय वरती करायचे आणि त्याच्या अंगावर टाकून त्या ठिकाणी बसायचं. मग मालक त्याला चोवणार, त्याला आपल्याजवळ बसवणार. गाढवानं विचार केला, रोज मालक घरी आला की कुत्र्याला अंगावर घेतो आणि बसवतो, आज एक काम करायचं, मालक आपला घरी आला की आपले दोन पाय वरती करायचे आणि मालकाच्या अंगावर जाऊन बसायचं. कुणी विचार केला? कुणी? गाढवानी. लक्षपूर्वक ऐका, म्हणे मालक घरी आला की आज आपले दोन्ही पाय वरती करायचे आणि मालकाच्या अंगावर जाऊन बसायचं. रोजच्या प्रमाणे मालक घरी आला आणि घरी आल्यानंतर या गाढवानं आपले दोन्ही पाय वरती उचलले आणि मालकाच्या अंगावर टाकले.
मालकानं जशी बेदम मारायला सुरुवात केली, दे दपादप दे दपादप, इतका मारला इतका मारला इतका मारला, पार सकाळी गाढवाची उठायची अवस्था सुद्धा राहिलेली. सकाळी मालक उठला, कामावर निघून गेला. गाढवाने कुत्र्याला प्रश्न केला, म्हणे कारे काहीच काम करत नाही, दरवाजाला बांधून ठेवलेलं असतं, चार दोन लोक आले का भुकायचं काम त्यांच्यावर करतो, बाकी याच्या व्यतिरिक्त तुझं काम काय रे? चांगले माणसं आले तरी भुकतो आणि वाईट माणसं आले तरी काय सांगितलं? चांगले माणसं आले तरी भुंकत राहतो आणि वाईट माणसं आले तरी भुंकत राहतो. तरी मालक रात्री घरी येताना तुला त्या ठिकाणी गुड्डेचे बिस्किट घेऊन येतो, साधा मला पार्लेजीचा पुडा सुद्धा आणत. आणि मी काल तुझ्यासारखे फक्त अंगावर पाय टाकायची त्या ठिकाणी ती क्रिया केली तर मार्कानं मला बेदम मारलं, म्हणे याचं कारण काय? कुत्र्यानं सुंदर उत्तर दिलं, मला ठेवलंय आवड म्हणून आणि तुला ठेवलंय गरज म्हणून. मी आहे आवडीचा आणि तू आहे नावडीचा, मग तसंच आपलंय ना की आपण आवडीनं परमार्थ नाही करत, आपण कसं ना करतोय गरज म्हणून सवडीनं परमार्थ करतोय. पण ज्या दिवशीपासून तुम्ही आवडीनं परमार्थ करायला लागशाल त्या दिवशी तुम्हाला भगवंताची शरणागती या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार. म्हणून सांगतो तुम्हासी, भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. मग तुमच्यासारख्या आमच्या लोकांनी तुकोबारांना प्रश्न केला, तुकोबाराय तुम्ही म्हणतात की सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया, नेमकं जन्मवाया जाणं म्हणजे काय? प्रश्न आहे ना की तुम्ही सांगताय की देवाला भजलं नाही तर आमचा जन्म या ठिकाणी वाया जाणार आहे, पण जन्मवाया जाणं म्हणजे नेमकं काय? जी गोष्टी ज्या कामासाठी मिळाली आहे त्या गोष्टीचा त्या कामासाठी जर वापर झाला नाही तर ते काय झालं? वाया गेलं. लक्षपूर्वक ऐका, थोडं इकडे लक्ष द्या महिला मंडळ, इकडे लक्ष द्या थोडं. बघा हा माईक आहे, ह्या माईकने जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला नाही तर हे काय आहे? या भाऊची सिस्टम वाया गेली म्हणायचं, बरोबर आहे की नाही? हा माईक आहे, याने जर याचं काम केलं नाही, याने माझा आवाजच तुमच्यापर्यंत पोहोचवला नाही तर हे काय झालं? वाया गेलं. बरं जाऊ दे, अजून थोडं सोपं सांगू. कीर्तनाचा टायमिंग आहे 9 वाजेचा आणि मी जरी ते 10:30 आले आणि अर्धा तासात कीर्तन करून निघून गेले तर तुम्ही काय म्हणणार? बरोबर आहे ना? 9 टायमिंगचं कीर्तन 10:30 चालू झालं आणि 11 संपून जर घरी गेले तर तुम्ही काय म्हणणार? पाईचा आमचा पैसा या ठिकाणी वाया गेला. तसा हा नरदेह मिळालाय. या नरदेहामध्ये या कलियुगामध्ये आल्यानंतर जर या नरदेहानं भगवंताचं भजनच केलं नाही, भगवंताची जर भक्तीच केलं नाही तर काय आहे? Oh.
देवानं हा देह नरदेह कशा करता दिलाय, तर देवाचं भजन करण्याकरता या ठिकाणी आपल्या नरदेह दिलेला आहे. जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली आहे त्या गोष्टीचा त्या ठिकाणी वापर झालाच पाहिजे. अजून एक उदाहरण सुंदर सांगून जाईल. एखाद्या टीव्हीवर बातमी ऐकली, पुढच्या 2 दिवसामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता. टीव्हीवर एखादा तुमच्या आमच्यासारख्या माणसानं बातमी ऐकली, पुढच्या 2 दिवसामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. लगबगीनं घरातून उठला, मार्केटमध्ये गेला आणि छत्रीच्या दुकानामध्ये शिरला. छत्रीच्या दुकानामध्ये शिरल्यानंतर त्या माणसाला त्यानं छत्री दाखवायला सांगितली. 5-6 टाईपच्या छत्र्या त्या ठिकाणी ठेवल्या. म्हणे याच्यातली 1 क्वालिटीची छत्री द्या. त्यानं 1 क्वालिटीची छत्री त्याच्या हातामध्ये दिली. म्हणे याची गॅरंटी वॉरंटी? म्हणे 15 वर्षाची गॅरंटी. 15 वर्षात छत्री तुटली फुटली तर नवीला नवी देणार. काय सांगितलं? 15 वर्षामध्ये जर छत्री तुटली फुटली तर नवीला नवी देणार. म्हणे फक्त छत्रीला 2 गोष्टींपासून जपायचं, 1 म्हणजे तिला उन्हात जाऊ द्यायचं नाही आणि 1 म्हणजे तिला पावसात जाऊ द्यायचं नाही. समजते तुम्हाला? छत्री घेतल्यानंतर तिचा वापर हा पावसामध्येच होणार आहे. दुकानदारानं सांगितलं म्हणे 15 वर्षात तुटली फुटली तर नवीला नवी देणार, फक्त उन्हापासून आणि पावसापासून जपायची. जी गोष्ट ज्या कामासाठी लावली आहे त्या कामासाठी जर तिचा वापर झाला नाही तर आपला जन्म या ठिकाणी वाया गेला. कीर्तन संपलं आणि एक आजी माझ्या जवळ आली. आजीने विचारलं म्हणे बाई लई पंढरीला जावं असं वाटतं, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करावीशी वाटते, पण काय सांगू ताई 3 लेकी आहे मला. किती? हां 3 लेकी आहे. म्हटलं मग? म्हणे बाई दोघींचे लग्न झाले पण अजून 1 लग्न बाकी. म्हणे 1 लग्न झालं की मग मी मोकळीच, मग मी कधीही आषाढी कार्तिकी पंढरीच्या वाऱ्या करीन. आजीला म्हटलं आजी दोघींचं झालं, 3रीचं लग्न झालं का पहिली बाळातपणाला येईल, पहिली निघून गेली का दुसरी ऑपरेशनला येईल, आणि तिचा जायचा टायमिंग झाला का 3री घटस्फोट घेऊन घरी येईल. तुझी दिंडी होणं काही शक्य? हा म्हटलं तुझी दिंडी घरीच कशी? आडीच बांबून पावशर सुतळी. नाही तरी गेला आषाढी कार्तिकी आता पंढरीची वारी झाली आषाढीची. गेलं पाहिजे महाराज सोहळ्यामध्ये, शेवटचे 4-5 दिवस तरी जायला जमलं पाहिजे. हे आमचे महाराजांचे सर्व आता आषाढी कार्तिकी पंढरीची आषाढीची वारी. केलीच पाहिजे. सर्व महाराज लोक आमच्या आता आषाढीची वारी करून आले. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही गेल्या होत्या का? माफी मागून बोलते, तुम्हाला सांगते पण मी काही गेली नाही. 55 पोरी आमच्या संस्थेमध्ये शिक्षण घेतात. त्र्यंबकेश्वरमध्ये माझी स्वतःची 1 मेव मुलींची नारायणी वारकरी शिक्षण संस्था आहे आणि ह्या वर्षी 55 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे. आणि आता एवढे छोटाले लेकर सोडून जायचे म्हणजे जमत नाही, आपल्याशिवाय त्यांना पाहायला कुणीच नाही. आता या 20-22 लेकर या ठिकाणी आलेले आहेत. पण एकदा त्या पंढरीच्या वारीला गेलं पाहिजे आणि एकदा त्या भगवान परमात्म्याला बघितलं पाहिजे. चला हो चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी
जीवलगा पाहू जीवाचा जीवलगा पाहू जीवाचा जीवलगा पाहू हो पंढरी जाबू चला हो पंढरी जाबू जीवाचा जीवलगा विठू सर्वत्र घन दाट पंढरी विश्वाची पीठ दुजा नाही रे वैकुंठ सदा तेथेची लीन हो सदा तेथेची लीन हो जीवलगा पाहू जीवाचा जीवलगा पाहू अभंगाचं शेवटचं चरण सुद्धा खूप सुंदर सांगितलंय ना जन्मनी ना मरणी ना भेदा भेदही मने तुकड्या घनश्यामा हो घनश्यामा मने तुकड्या घनश्यामा हो घनश्यामा पदभुज शिर बाहू पदभुज शिर बाहू जीवा जीवलगा पाहू जीवाचा जीवलगा एकदा तरी माणसानं जन्माला आल्यानंतर ती आषाढीची वारी केलीच पाहिजे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी झालीच पाहिजे का म्हणून तुकोबारांनी सांगितले देवाला भजा तुम्ही जर त्या देवाला भजले नाही तर तुमचा जन्म हा वाया जाईल का आपल्याला असं वाटतं संसारात आपल्याला सुख कशाने प्राप्त होतं आपल्याला असं वाटतं पैसा आला की आपल्याला सुख प्राप्त झालं असं प्रत्येकाला वाटतं पण काही नाही ना तुम्ही मला सांगा थोडं मागं चला गेल्या 3 वर्षाच्या काळामध्ये कसा होता कोरोना कसा होता तुम्ही लाखोंनी जरी पैसा बदला तर आपला माणूस आपल्याला भेटला का हा नाही भेटला इथे पैशाला किंमत नाही इथं माणुसकीला किंमत आहे माणसं जोडायला शिका किमान आपण गेल्यानंतर 4-2 लोकांनी आपलं मागं नाव तरी घेतलं पाहिजे इतकं कमवलं ना लई झालं एक वाक्य मी तुम्हाला सांगून जाईन की रस्त्याने चालताना असं चाला की दोघांनी रामराम घातला पाहिजे बसताना असं बसा दोघांचा शेजारी येऊन बसले पाहिजे आणि मरताना असं मरा ज्याला समजलं त्याच्या डोळ्यामध्ये पाणी झालं पाहिजे तर आपल्या जगण्याला
गेल्यानंतर किमान 4-5 लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. संसार माया जंजाळ आयुष्यभर आहे. मग तुम्ही म्हणाल ताई संसार नाही करायचा का? अजिबात नाही. संसारी असावे, असूनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळ. तुकोबारांनी 450 वर्षापूर्वी सांगितलं होतं, नको नको मना गुंतू वर्षापूर्वी सांगितलं होतं की या माया जंजाळामध्ये गुंतू नका, तर काय करा, भगवंताचं भजन या ठिकाणी करा, भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. मग आता कलियुगातील मनुष्य प्राण्यांना प्रश्न पडला की भगवंतापर्यंत पोहोचायचं पण कसं पोहोचायचं, तर या कलियुगामध्ये संत महात्म्यांना पाठवलं, गुरुची शरणागती करा आणि त्या गुरुची शरणागती केल्यानंतर ते तुम्हाला भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचवणार. म्हणून गुरुचं या ठिकाणी आपण जन्माला आल्यानंतर लहानपणापासून मोठे होतो तोपर्यंत आपल्याला प्रत्येक क्षेत्रात गुरु भेटत जातो. दत्तात्र्यांनी किती गुरु केले हो? 24 गुरु केले, बरोबर ना? मला सांगा 24 गुरूंचे नावं तुम्हाला माहिती आहे का? प्रत्येकाला असं वाटतं की 24 गुरु केले म्हणजे 24 माणसं गुरु केले का? तर अजिबात नाही आहे. जर एकदा भागवताचा बारीक अभ्यास केला तर त्यांनी माशी, आपण काय म्हणतो गाय, अशा प्रत्येक प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना गुरु केले. तुम्ही एकदा भागवताचा बारीक जर अभ्यास केला तर मनुष्यांना गुरु नाही केलेला बरं का, पण ज्या ज्या गोष्टीतून जे जे शिकायला भेटलं त्याला त्याला त्यांनी त्या ठिकाणी जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु केला जाणार, तो तो गुरु
गोष्ट शिकायला मिळाली, त्यांना त्यांना दत्तात्र्यांनी या ठिकाणी गुरु मानलं. म्हणून आपल्या जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत ज्याच्याकडून आपल्याला जी गोष्ट शिकायला भेटली तो आपल्या आपल्या आयुष्यामध्ये आपला गुरु झाला. नाव तुझं घेऊन पडली कोरडा ओठाला, नाव तुझं घेऊन पडली कोरडा ओठाला, ए मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, 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 मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. किती जरी दुनियामध्ये झाली तुझी महावा, शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा, शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा, गुरुचाच धावा. किती जरी दुनियामध्ये झाली तुझी वावा, शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा, कैकाने गुरुचरणी देह लोटला, कैकाने गुरुचरणी देह लोटला, ए मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. रुजू होणार नाही केलेलं तू पुण्य गुरुशी वाया, हे जीवन सार शून्य, रुजू होणार नाही केलेलं तू पुण्य गुरु शिवाया, जीवन सार शून्य, शिवाया जीवन सार शून्य, गुरु शिवाया. नाही रे किंमत तुझ्या थाट वाटला, नाही रे किंमत तुझ्या थाट वाटला, गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. गुरु शिवाय तुरे अर्धवट राशील, देवाधिक चारि धाम गुरु माने पाशील, देवाधिक चारि धाम गुरु माने पाशील, देवाधिक चारि धाम गुरु माने पाशील. गुरु शिवाय तुरे अर्धवट राशील, देवाधिक चारि धाम गुरु माने पाशील, देवाधिक चारि धाम गुरु माने पाशील, देवाधिक चारि धाम गुरु माने पाशील. कैकाने गुरु चरणी देह लोटला, कैकाने गुरु चरण देह लोटला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. किती जरी दुनियामध्ये झाली तुझी वावा,
चरणी देहलो नला कई काले गुरु चरण देहलो नला मरुन पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला 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 भगवंतापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर एकमेव भगवंतापर्यंत पोहोचण्याचं साधन जर कोणतं असेल तर ते म्हणजे गुरु आहेत. बघा, आतापर्यंत संसार कुणाचा पूर्ण झाला नाही आणि इथून पुढे सुद्धा कधी संसार कुणाचा पूर्ण होऊ शकणार नाही. का? कारण संसार हा अपूर्णच असतो. रावणासारखा राजा होता, तुम्हाला तर माहिती आहे. सोन्याची लंका रावणाकडे होती. काय होती? सोन्याची लंका रावणाकडे होती. पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? लंका ही रावणाची नव्हती, तर भगवान शंकरानं ती पार्वतीला देण्यासाठी त्या ठिकाणी तयार केलेली होती. पण ती पार्वतीला द्यायच्या अगोदर म्हणे याची वास्तुशांती झाली पाहिजे. म्हणे वास्तुशांती करायची, पण मग कोणीतरी ब्राह्मण पाहिजे, व्यवस्थित मंत्र म्हणणारा पाहिजे, वास्तू शांत झाला पाहिजे असा कोणीतरी ब्राह्मण पाहिजे म्हणे रावणाला बोलवायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, रावण हा राक्षस कुळातला नव्हता, रावण हा ब्राह्मण कुळातला होता. रावणाला बोलवलं आणि रावणाला त्या ठिकाणी बोलवल्यानंतर रावणाने असे मंत्र म्हटले की त्या ठिकाणी भगवान शंकर त्या ठिकाणी प्रसन्न झाले. आणि भगवान शंकर ज्यावेळेस त्या ठिकाणी रावणावर प्रसन्न झाले, तुम्हाला माहिती आहे या जगातलं सर्वात अवघड काव्य कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे का? शिवतांडव स्तोत्र. कोणी लिहिलंय ते? रावणाने लिहिलंय. लक्षात ठेवा, त्याच्या मंत्रांवर त्या ठिकाणी शंकर भगवान आपले महादेव त्या ठिकाणी प्रसन्न झाले. म्हणे बोल रावणा, तुला काय पाहिजे? म्हणे देवा, मला ही सोन्याची लंकाच पाहिजे. सोन्याची लंका घेऊन टाकली आणि 33 कोटी देव आपल्या बंदीखान्यात करून घेतले. रावणाच्या संसारातल्या 3 इच्छा होत्या, सोन्याला सुगंध आणायचा, खारा पाण्याचा समुद्र गोड करायचा आणि स्वर्गाला सीडी लावायची. हुशार रे सर्वजण, संसारातल्या इच्छा होत्या म्हणून पूर्ण झाल्या का? हा, पण रावणासारखा विद्वान कधी नव्हता महाराज. जे शिवतांडव स्तोत्र लिहिलं याचे रचितच कोण असेल तर तो रावण आहे महाराज. जटाटवी गलत जलत प्रवाह पावितस्तने गले वनम्य लंबित भुजंग तुंग मानिकम डमड 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 निनाड वड मरवयम चकार चंद तांडवम तनोतु न शिव शिव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. Oh.
समादेव मोठा जती त्याची अर्धांगी पर्वती असमादेव मोठा जती त्याची अर्धांगी पर्वती तीच यरमाळ्याची सती न येडू डोंगरावर नाचती तीच यरमाळ्याची सती न येडू डोंगरावर नाचती यरमाळ्याची सती न येडू डोंगरावर नाचती तीच यरमाळ्याची सती न येडू डोंगरावर नाचती समादेव मोठा जती 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 महिला मंडळ एक टाळी पुरुष मंडळ एक टाळी भजन भजन हा हा असमादेव मोठा जती त्याची अर्धांगी पर्वती असमादेव मोठा जती त्याची अर्धांगी पर्वती तीच यरमाळ्याची सती न येडू डोंगरावर नाचती तीच यरमाळ्याची सती न येडू डोंगरावर नाचती यरमाळ्याची सती न येडू डोंगरावर नाचती तीच यरमाळ्याची सती न येडू डोंगरावर नाचती अशी कथा ही जुनी पुराणी करामलिंगाच्या ठिकाणी ताजी राणी गतीतला आटत नाही पाणी नाही पाणी अशी कथा ही जुनी पुराणी ग्रामलिंगाच्या ठिकाणी तिथं हाय बाय सीताची राणी गतीतला आटत नाही पाणी 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 तिथला बसता नाही चाहती न तिथं बाई दिवस बी वाटती भीती तिथला बसता नाही चाहती न तिथं बाई दिवस बी वाटती भीती तीच यरमाळ्याची सती न येडू डोंगरावर नाचती तीच यरमाळ्याची सती न येडू डोंगरावर नाचती चालत कुणाच अति न त्याची बदलती आमती नाही चालत कुणाच अति न त्याची बदलती आमती तीच यरमाळ्याची सती न येडू डोंगरावर नाचती तीच यरमाळ्याची सती न येडू डोंगरावर नाचती 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 एका पाठोपाठ गाणे घ्यायचं कारण एकच की आज चिंतन मानण्याचा जास्त काही विषय नव्हताच. तुम्ही सर्वजण पारायणाला बसलेले आहात. आज या ठिकाणी भगवान शंकराचा जागर झाला पाहिजे, दत्ताचा जागर झाला पाहिजे आणि याकरता या ठिकाणी एका पाठोपाठ गाणे या ठिकाणी घेतले बघा. म्हणून मी तुम्हाला सांगत होती की सोन्याची लंका ज्या रावणाकडे होती त्याच्या संसारातल्या इच्छा पूर्ण झाल्या नाही तर तुमच्या आमच्या इच्छा पूर्ण होणं कधी शक्य नाही. म्हणून तुकोबारा आजच्या अभंगामध्ये सांगतात की सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. मग काय करायचं तर त्या विठ्ठलाला भजायचं आणि त्याला भजल्यानंतर त्याची भक्ती केल्यानंतर या ठिकाणी काय होईल अभंगाचं प्रथम चरण. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवा। या देवाला भजा, त्याची भक्ती करा, आणि त्याच्याकडे मागायचं जर असेल तर एवढंच मागा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा। भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा। बस एवढं देवाकडे मागायचं, देवा त्याच्या व्यतिरिक्त काही नको, त्या देवाला भजा। आणि जर नाही भजले तर मग तुकोबाराय म्हणतात की नाही तरी गेला जन्मवाया। मग जन्म जर वाया घालवायचा नसेल तर काय करायचं? हातानं टाळी वाजवायची, मुखानं भजन करायचं, एकदा सर्वांनी आपले दोन्ही हात मोठ्या आनंदानं वरती करायचे, हाताने भजन करायचं आणि मुखाने टाळी वाजवायची, बरोबर ना? हाताने भजन करायचं आणि मुखाने टाळी वाजवायची, लक्ष आहे ना? मुखाने भजन करायचं आणि हाताने टाळी वाजवायची। विठोबा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।
पाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा परमात्म्याचं नामचिंतन आपल्या मुखातून झालं पाहिजे. बस देवाजवळ पोहोचायला बाकी काहीच लागत नाही. इतक्या मनानं देवाला भजलं पाहिजे म्हणून सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला आणि नाही तरी गेला जन्मवाया म्हणून इतक्या आतुरतेनं भगवंताची आस आपल्याला लागली पाहिजे. इतक्या आतून भगवंताला आवाज आपण दिला पाहिजे आणि एवढं भगवंताचं भजन आपल्या मुखातून घडलं पाहिजे. ज्या तुकोबारांचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला होता त्या तुकोबारांनी मी विठ्ठलाशिवाय दुसऱ्या कोणाची भक्तीच केली नाही. आयुष्यातली कधी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी सुद्धा कधी चुकू दिली म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया म्हणे मग म्हणे करिता बरोबरी अंधुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी जर केलं नाही तर संसार रूपी नदीत वाहवत जाल म्हणे मग म्हणे देवाला काहीच लागत नाही. कशावरून काही न लगे एक भावाची कारण आन तुका म्हणे आन विठ्ठलाची. तुम्ही म्हणाला आन म्हणजे काय. तुकोबारा म्हणतात अरे विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो देवाला भावाशिवाय दुसरं काहीच लागत नाही. काहीच नाही देवाला तुम्ही प्रसाद ठेवू नका देवाला पेढे म्हणूच नका देवाला का तुला 21 नैवेद्य मोदक देतो तुला 11 नारळ वाहतो तुला 1.5 किलो पेढे देतो 1.25 किलो पेढे देतो काहीच नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तु प्रहरूत मश्नामि प्रयतात्मना. दुःख फक्त तुमच्या आमच्या वाटेला नाही दुःख हे संत महात्म्यांचं सुद्धा वाटेला होतं. जगद्गुरु तुकोबार आहे त्यांचा अभंग सेवेसाठी घेतलाय. सतत भगवंताचं चिंतनामध्ये राहायचे तरी जीवनामध्ये दुःख होतं. तरी महाराजांनी एक अभंग म्हटला एक वेळ करी या दुखा वेगळी एक वेळ करी या दुखा न पाया हा माझा नवस आठवी न पाया हा माझा नवस. जीवन जगत असताना दुःख प्रत्येकाला आहे पण जीवन जगत असताना योग्य गुरुची संगत योग्य गुरुची दिशा दाखवणारा गुरु जर आपल्याला मिळाला तर या ठिकाणी आपल्या हृदयाचं सार्थक झालं. कशावरून तुकोबारायचा अभंग सेवेसाठी घेतलाय. पण तुकोबाराय कुणाचे गुरु होते ज्यांनी 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जर कोण होते तर तुकोबाराय होते. हां कोण होते शिवराय. नव्हता कलम नव्हता कायदा म्हणून सुखी होती प्रजा नव्हता कलम नव्हता कायदा म्हणून सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवबा राजा माझा छत्रपती शिवबा राजा माझा छत्रपती शिवबा राजा शिवराजा नाद होती सुखाने सारी प्रजा सुखाने सारी प्रजा म्हणून म्हणती शिवाजी माझा धन तारा म्हणून म्हणती शिवाजी माझा धन तारा राजा
ते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाज ते गड किल्ल्याच्या दगडावर, माझं शिवाचं नाव गाज ते गड किल्ल्याच्या दगडावर। छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षी स्वराज्याची स्थापना केली। स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार नाही केला जाती आणि पातीचा। लढाईला जाताना मावळे विचार करत नव्हते दिवस आणि रात्रीचा, कारण त्यांना अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा, या महाराष्ट्राच्या मातीचा। शिवबा वीर शिवबा, महाराष्ट्राची शान शिवबा, साऱ्या शत्रूंचा मान बुडावुनी, जेंडा बगवा फडकविला, जेंडा बगवा फडक या यशोबान वीर शिवाजीना महाराष्ट्र घडविला, या यशोबान वीर शिवाजीना महाराष्ट्र घडविला, शिवान वीर शिवाजीना महाराष्ट्र घडविला, या शिवान वीर शिवाजीना महाराष्ट्र घडविला, या यशोबान वीर शिवाजीना महाराष्ट्र घडविला, या यशोबान वीर शिवाजीना महाराष्ट्र घडविला, वाहिल चरणाला, आई भवानी मातेचा जन्म दिला वीर पुत्राला, आई भवानी मातेचा त्याला वाहिल चरणाला, त्याच स्वराज्याचा नाच गुलाबीचा, त्याच स्वराज्याचा नाच गुलाबीचा, रक्ताभिषेक सांडला, रक्ताभिषेक सांडला, छत्रपती शिवाजी महाराज की जय। या शोभन वीर शिवाजीना महाराष्ट्र घडविला, जय शोभन वीर शिवाजीना महाराष्ट्र घडविला, जय शोभन वीर शिवाजीना महाराष्ट्र घडविला, जय शोभन वीर शिवाजीना महाराष्ट्र घडविला। कुछ हर हर महादेव होती पुचाल राजाच मावळा, गडगड आणि चाकुनी सारगड सरदांनी आमचं जीवन धन्य झालं, अंगी वाघाच बळ घेऊनी, अंगी वाघाच बळ घेऊनी, तट दिल्ली सारा कला, तट दिल्ली सारा कला, शोभन वीर शिवाजीना महाराष्ट्र घडविला, जय शोभन वीर शिवाजीना महाराष्ट्र घडविला, जय शोभन वीर शिवाजीना महाराष्ट्र घडविला, जय शोभन वीर शिवाजीना महाराष्ट्र घडविला। वीर शोभा शूर शोभा महाराष्ट्राची शान शोभा, रंग भगवा डंग भगवा आमच्या नकनकात शोभा, आमच्या पाणी रंग केशरी घुमेदाई दिशात शोभा, आमच्या वीर शोभा शूर शोभा महाराष्ट्राची शान शोभा, महाराष्ट्राची शान शोभा, महाराष्ट्राची शान शोभा, या यशोभा न वीर शिवाजीना महाराष्ट्र घडविला, स्वराज्याची स्थापना केली। पण
दिशा दाखवणारे कोण होते जे जगद्गुरु तुकोबाराय होते, तसं संसार रूपी आपल्याला प्रपंचाचा गाडा कसा पुढे न्यायचा ही दिशा दाखवणारे कोण असतात, तर हे संत महात्मे गुरुवरी आपल्याला या ठिकाणी लावत असतात. आणि भगवंतापर्यंत आपल्याला कसं पोचायचं हे जरी कोणी मार्ग दाखवत असेल तर ते आपल्याला असे गुरुवरी आपल्याला दाखवत असतात. म्हणून बघा, सांगतो तुम्हाला बजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे दुरी भावाची पुरी वाहबसी काही न लगी एक भावाची कारण आणि तुका मने आन विठ्ठलाची देवाला भावाशिवाय काही लागत नाही. मग देवाला भावाशिवाय काही लागत नाही म्हणून काय करा करिता बरोबरी दुरावसे दुरी भावाची पुरी भावसी म्हणून काय करा, तर सांगतो तुम्हासी अंभजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. बघा आज या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण उद्या गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आणि या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त आज हे हरिजागराचं कीर्तन आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि ज्यांच्या दरबारामध्ये ही सेवा आज या ठिकाणी चालू आहे ते तुमचे आमचे सर्वांचे परमपूज्य गुरुवर्य नाना मामा चौधरी परमपूज्य गुरुवारांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि त्याच पद्धतीनं या दरबारामध्ये माझ्यासारख्या एका चिमुरडीला या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य ज्यांच्यामुळे लाभलं ते आमचे रवी मामा बागडे, किशोर मामा बागडे, पूर्ण आमच्या मामी पूर्ण बागडे परिवाराचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आमच्या मामी या ठिकाणी बसलेल्या तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. बसलेल्या सज्जन श्रोत्यांचे तुमचे सर्वांचे 2 तास अगदी शांत चित्तानं सेवा ऐकली तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आजचं चिंतन म्हणजे चिंतन मांडण्याचा खरं तर विषय नव्हता, कारण आज काय सांगायचं होतं तर मामन त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की काय बोलायचं असेल ते दत्तावर बोलायचं, भगवान शंकरांवर बोलायचं, काय असेल ते जेवढं तुला जमन तेवढं करायचं. म्हणून चिंतन काय आज या ठिकाणी जास्त मांडलं नाही. तशी आता आमच्या मामांची इच्छा होती पिंगळा म्हणायची, पण आता टाइम खूप झालाय की घ्यायचाच आहे. म्हणून की सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला आणि नाही तरी गेला जन्म वाया तुकोबाराय म्हणतात. आम्ही आमचं तुम्हाला सांगायचं काम आहे, पण तुम्ही जर ऐकलं नाही तर मग काय होणार. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, जरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरज शिवटी काळ बांधून येईल, सरज शिवटी काय बाजाईला
तुला बोलत ते पिंगळा माधवानी, पिंगळा माधवानी तुला बोलत ते पिंगळा माधवानी। आमच्या रवी मामांची एक इच्छा आहे, एकच कडवं म्हणते जास्त म्हणणार नाही। नाही माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार। त्यांची इच्छा होती म्हणून म्हटले, इथे काही संदर्भ नाही त्या गोष्टीचा, पण खालून फरमायश आली बघ। असो नाही तरी गेला जन्म वाया, हे जरी न ऐकालं तर नाही तरी गेला जन्म वाया। म्हणून सर्व एकदा पुनश्च या ठिकाणी सेवा करण्याचे संधी भाग्य प्राप्त झालं, पुनश्च एकदा सर्वांचे आभार व्यक्त करते। काही चुकलं असेल तर तुमचीच कन्या म्हणून, तुमची लेख म्हणून पोटात घाला। जे चांगलं असेल ते घ्या आणि जे वाईट असेल ते सोडून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा। आमचे गान कोकिळा, आमच्यासोबत आलेले आमचे लखन महाराज दादांचं एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते। आमचे केदार महाराज या ठिकाणी आले, त्यांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते। आमचे मोठे बंधू ताल महर्षी प्रसाद दादा शिरसाट, एकदा त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। त्याच पद्धतीने मागजा चिमुरड्या दिसताय, मी तुम्हाला सांगितलं की त्र्यंबकेश्वरमध्ये माझी स्वतःची एकमेव मुलींची नारायणी वारकरी शिक्षण संस्था त्या ठिकाणी आहे। 55 विद्यार्थिनी आत्ता या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, त्यांच्यातल्या या 20-22 विद्यार्थिनी आज तुमच्यासमोर या ठिकाणी आणलाय। या विद्यार्थिनींचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते। आपल्या परमपूज्य गुरुवर्यांच्या चरणी मी नतमस्तक होते आणि या ठिकाणी तुम्हाला दंडवत प्रणाम करते। बसलेल्या सर्व सज्जन श्रोत्यांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते। साऊंड सिस्टीमवाल्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। दादा प्रत्येक कीर्तनकाराला असं सपोर्ट करत राहिले तर भगवान पांडुरंग परमात्मा दत्तगुरु तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही। तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते, कारण सर्व खेळ जो असतो तो याच्यावर असतो। बस कितीही ओरडण्याचा प्रयत्न केला आणि याने जर साथ सोडली तर कीर्तनकार या ठिकाणी काहीच करू शकत नाही। म्हणून तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते। आमच्या सर्व कलाकार मंडळींचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते। आमचे विनयकरी बाबा, तुम्हाला पाहिलं आणि मला नारद मुनींची आठवण झाली, म्हणून तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते। बागडे परिवाराचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते। आमच्यासोबत आलेले आमचे मोहन मामा, आमच्या मामी असतील त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। आमच्या बाळूभाऊंचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते। कुणी राहिलं असेल क्षमस्व माफी असावी, झालेली सेवा आईवडिलांच्या चरणी, परमपूज्य गुरुवर्यांच्या चरणी, दत्तगुरूंच्या चरणी, माझ्या गुरुवर्यांच्या चरणी, नृत्यनाथांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेले पूर्ण विराम। निवृत्ती राया निवृत्ती राया गोपाल।
विठ्ठल जय हरि विठ्ठल बोलिलेले गुरु मेरे वाकुडे रात महाराज नाही विचारी काल करा क्षमा